राज्यात जमावबंदी आदेश लागू असतानाही अंबरनाथमध्ये गर्दी जमवत बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आल्याचं समोर आलंय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आयोजकांसह 50 ते 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. अंबरनाथच्या आनंदनगर MIDC बोहनोली गावाजवळ बुधवारी सकाळी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतींची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आयोजक आणि स्पर्धक तिथून पसार झाले होते. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली असली तरी शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. त्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत, मात्र हे सगळे नियम धुडकावत शर्यती आयोजित करण्यात आल्यानं शिवाजीनगर पोलिसांनी शर्यतींचे आयोजक किशोर पाटील, शिवा पाटील यांच्यासह 50 ते 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. आपत्ती व्यवस्थापन कायदा, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, पशु वाहतूक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम अशा विविध कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र यामध्ये कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आला नसून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र भोयर यांनी दिली आहे. ABC News अंबरनाथ.